पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये 20 किलोमीटर पवनेचं पात्र हे वाहतं. या 20 किलोमीटर पवनेच्या पात्रेच्या पूररेषेचा ब्ल्यू लाईनचा जर विचार केला तर पाटबंधाऱ्याने खाते जे आहे आपले महाराष्ट्राचं जलसंपदा विभागाचं खातं म्हणतात त्यांना, त्यांनी 2010 रोजी 8 नकाशे तयार करून दिलेले आहेत पिंपरी चिंचवडच्या 24 किलोमीटरच्या अंतरासाठी. ह्या प्रतिबिंबित केलेल्या ज्या निळी रेषा आहे त्या निळी रेषेची आखणी ही महापालिकेने करून त्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं त्या ब्ल्यू म्हणजे निळी रेषेच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं बांधकाम न होऊ देण्याचं काम हे प्रशासनाने योग्यरित्या राबवलं पाहिजे होते. परंतु ब्ल्यू रेषेमध्येच त्यांनी 1995ला झोनिंग केलं, आरक्षणाचं झोनिंग केलं आणि आरक्षणाचं झोनिंग करत असताना मोठ्या प्रमाणात जमिनीचा ताबा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात TDRचं वाटप केलं आणि हे जे TDRचं वाटप आहे कोट्यावधी रुपयांचं TDRचं वाटप असल्याकारणाने फेरबदल करत असताना सदरच्या TDRची जे मूल्य चुकवलं गेलं हे सर्व व्यवहार हे आता रद्द होणे गरजेचं आहे आणि हे सर्व व्यवहारांबद्दल फेरतपासणी हे राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने तातडीने करणं आवश्यक आहे. बांधकाम नियंत्रण विकास नियमावली 2, 4 आणि 3 नियमान्वये कोणीही मूळ जो मालक आहे त्या मूळ मालकालाच ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट्स म्हणजे विकास हक्क प्रमाणपत्र हे देण्याचे नियम आहेत. परंतु महापालिकेने मूळ मालकांना हे प्रमाणपत्र न देता कुलमुख्तारधारक म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी धारक अशा बांधकाम व्यावसायिकांना सदरचे प्रमाणपत्र वितरित केले आहेत आणि हे वितरित केलेले प्रमाणपत्र हे नियमबाह्य आहेत असं राज्य लेखा समितीने लेखा अहवालामध्ये हे स्पष्टपणे नोंदवलेलं आहे. 1995ला आरक्षणाचा प्रस्ताव प्रतिबिंबित करताना मूळतः पूररेषेचा अभ्यास हा या त्यावेळेच्या नगररचना विभागाने करायला हवा होता. विदाऊट कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता सूक्ष्म निरीक्षण न करता निळ्या पूररेषेच्या आतमध्ये 108 आरक्षणाचं झोनिंग करणं म्हणजे नियमबाह्यपणे काम करणं हे कायद्याला धरून अनुसरून नसल्याकारणाने सदरचे सर्व आरक्षण हे तात्काळ रद्द करणे गरजेचं होतं आणि सगळं आरक्षण रद्द करून त्यामध्ये झालेले TDRचे सगळे जे व्यवहार जे होते ते रद्द करणं ही प्रशासनाची मोठी जबाबदारी होती. परंतु प्रशासनाने ते सर्व व्यवहार रद्द न करता कोट्यावधी रुपये हे बांधकाम व्यावसायिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाटलेले आहेत. पवना नदी जी 20 किलोमीटर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये वाहते या हद्दीमध्ये जवळजवळ 36,000 जास्त बांधकामे आणि अनधिकृत आपण त्यांना अनधिकृत बांधकामेही म्हणू शकतो असे मोठ्या प्रमाणात बांधकामे हे नदीपात्रात झाल्यामुळे नदीपात्र हे अरुंद झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता जर सपोज जर मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडला तर 2 ते 2.5 लाख लोक ही पुराच्या महावेढ्यामध्ये अडकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जेव्हा राज्य लेखा समितीची परीक्षण समिती 2013 लेखा विभागाच्या अंतर्गत परीक्षण करण्यास आली तेव्हा त्यांना असं जाणवलं की पाटबंधारे विभागाच्या पूररेषेमध्ये जी आखणी केलेली आहे त्या आखणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाचं झोनिंग केलेलं आहे. त्यावेळेस लेखा समितीने हे स्पष्टपणे लेखी त्यांना कळवलं, पत्राद्वारे कळवलं नगरविकास विभागाला की हे जे काय आरक्षण प्रतिबिंबित केलं गेलेलं आहे ते नियमबाह्य आहे, तातडीने त्याच्यामध्ये फेरबदलची कारवाई करावी असा अहवाल तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांना त्यावेळेस त्यांनी तो अहवाल दिला होता. त्या पद्धतीने कामकाज सुरू होणं गरजेचं होतं परंतु 10 वर्ष झाले त्या अहवालाकडे कानाडोळा करून अजूनही कुठल्याही प्रकारचे फेरबदल किंवा वितरित केलेले जे काय TDR आहेत प्रमाणपत्र आहेत ते आजपर्यंत रद्द केले गेलेले नाही आहेत.